ज्याच्या वेळेस आपल्याला वेळ येते की आता आपण आपल्याला काहीतरी परिवर्तन पडेल त्यावेळेस पक्ष चुकतो म्हणा किंवा आपलं नशीब म्हणा ते आपल्याला तिथपर्यंत पोचतंय. गेल्या ज्यावेळेस सुरुवातीला जाधव साहेबांच्या रूपाने शिवसेनेला एक चांगला अनाळा तालुक्यातून मोहरा मिळाला मला जाधव साहेबांनी नाही प्रतिष्ठेच्या माध्यमातून काम सुरू करता असताना एक खंडाळा तालुक्याच्या नेतृत्वाची पोकळी होती आणि ती पोकळी भरून काढली आणि तालुक्याला असं वाटलं की त्याला काहीतरी मोठा आपल्याला माणूस लागला आणि त्या पक्ष नाही जात नाही भेट नाही म्हणून सगळीजण तालुक्याच्या पाठीमध्ये त्यांच्या बरोबर आहे. आणि जसं म्हणजे काय आपण सुद्धा बोलतो तालुका म्हणून जसं आपण साहेबांच्या आपली फॉर्म्युला आहे आपण डोळ्यासमोर बघतो वाईट तालुक्यातले नेते येऊन आपला वापर करून घेतात बागेश्वरचे वापर करून घेतात जिल्ह्यातले वापर करून घेतात बारामध्ये खड्ड्यांचे सर्वजणच वापर करून घेतात पण आपल्याला आपलं काही मिळतच नाही. आणि ज्यावेळेस खऱ्या अर्थानं खंडाळा तालुक्याला नेतृत्व मिळालं होतं कार्य सर्वांच्या रूपाने आपल्याच चुक आहे की आपण सातत्यानं साहेबांच्या बरोबर राहणं आपलं गरजेचं आहे. आज ज्यावेळेस मला आठवते माणसांच्या जशा जत्रेला माणसं की त्याप्रमाणे तर पहिल्या दोन इलेक्शनला पाठिंबा सगळा तालुका पेटून उठला होता अर्थात त्यावेळी जरा मतदारांची संख्या कांकाळा तालुक्याची कमी होती पण आता मी मित्रांनो तुम्हाला थोडक्यात सांगतो की आजची परिस्थिती कशी नाही तालुक्याचं मतदान जबरदस्त जास्त आहे आपलं 1,00,000 आता परिस्थिती वेगळी आहे. तुम्ही आम्ही जर ठरवलं गरीब व्यवस्थित करा राजकारणामध्ये गणित कधी कधी जातीने बेरोजगारी करावं लागते कधी कधी सर्वीकरण करावं लागते सगळ्यांना घेऊन जावं लागते आपला नेता कशात कमी नाही मला बी वाटते आमदार हो पण काय असतं आमदार होण्यासाठी जी सगळी मिळून पात्रता लागते ती जावस्तर मला वेळ लागणार लक्षात घ्या पण ज्यांच्याकडे काय आहे सगळे सगळ्या गोष्टी तुम्हाला समजलं सगळ्यामध्ये काय जनता आहे समीकरण आहे सगळ्या गोष्टींना उतरलं तरच आपल्याला विजय प्राप्त होईल. आणि साहेबांच्याकडे त्याचे पक्षाचा पूर्ण हेतनाथराव शिंदे साहेबांचा पूर्ण पाठिंबा आहे त्यांचं प्रेम आहे वैयक्तिक जिल्ह्यामध्ये कोणाला नाही पाहिजे एवढ्या तिथे त्यांना देते डायरेक्ट साहेबांचा फोन उचलणारा कोण असेल तर जाधव साहेब मुख्यमंत्री उचलते. आज आपल्याला लक्षात घ्या हा योगायोगाने ह्या खंडाळा तालुक्यामधल्या जर सगळ्या नागरिकांनी सगळ्या जनतेने विचार केला तर ही संधी आपल्याला करताना मॅची संधी आज आपल्या समोरच्या उमेदवार जो असेल मला माहिती त्याच्याबद्दल या तिन्ही तालुक्यामध्ये स्पष्ट होते आज एवढं माहिती सरकारने काम केले लालजीबाई यांच्यासारखे काम केले किती यत्न केले आज म्हातारा माणूस एसटीत बसला की त्याला रोखवा द्यायचं नाही महिला बसली की तिला अर्ध तिकीटे आज एवढ्या योजना आहे तुम्ही निश्चित योजनेचा पाहणार आज तुम्हाला माहिती नाही सांगतो कालच्या मीटिंगमध्ये तुकडाबंदी कायदे व्यवस्थित केलेले म्हणजे मागच्या 23 पर्यंत जे निकाल लागले एकदम दोन कुणाकडं लग्न कार्यामुळे कुणाला विहिरीसाठी तुकडाबंदी कायद्यामुळे जमीन घेता येत होती त्याच्यावर सुद्धा काही निर्णय घेतला सरकारने जेवढे जनतेच्या हिताचे तेवढे सगळे निर्णय घेतले